पैठण विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार विलासबापू भुमरे यांचा 2 दिवसांपूर्वी एक अपघात झालेला होता आणि सध्या ऐन निवडणुकीच्या तोंडावर हा अपघात झाल्यामुळे त्यांना गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये ज्या आहे त्या ॲडमिट करण्यात आलेल्या आहेत. आपण पाहू शकतो की या ठिकाणी सध्या विलासबापू भुमरे यांच्यावर जे आहे ते उपचार सुरू आहेत. 2 दिवसांपूर्वी एक मोठा अपघात त्यांच्यासोबत झाला. त्यांचे जो पाय आणि हात फ्रॅक्चर झालेला आहे त्यामुळे त्यांना सध्या गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलेलं आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर जे आहे ते असा अपघात झाल्यामुळं पैठणमध्ये अनेक जे आहेत ते कार्यकर्ते असेल ते एकजूट झाल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळतात. आपल्यासोबत स्वतः महायुतीचे उमेदवार संदीपान भुमरे यांचे चिरंजीव विलासबापू भुमरे आहेत. बापू, सध्या तब्येत कशी आहे तुमची आणि हा सगळा प्रकार कसा घडला होता? तब्येत ठीक आहे. निवडणुकीच्या प्रचारा दरम्यान अनेक गाव भेटी दौरे असतील आणि मतदारामध्ये एवढा उत्साह होता का आपण ज्या गावात 15 मिनिटात भेट देऊन जाऊ शकतो छोट्या छोट्या वाड्या वस्तीवर जवळपास 1.5-2 तास वेळ लागायचा. प्रत्येक गावावर गेल्यानंतर ऑक्शन असं प्रत्येक घरी घरोघरी ऑक्शन केलं जायचं आणि मतदारामध्येच खूप उत्सव होता. माझ्या माता भगिनी असतील, तरुण वर्ग असेल, त्यामुळं काय जर रात्री जे आमची 9 प्रचार बंद व्हायचा ते रात्री 2 प्रचार चालायचा. हा चालत असताना जेवण वेळेवरती नाही झालं. जेवण वेळेवरती नाही झालं थकवा जाणवा लागला. पण आपल्याला 20 तारखेपर्यंत गाव प्रत्येक गावापर्यंत गेलो पाहिजे. मतदाराच्या गाठीभेटी झाली पाहिजे उमेदवार म्हणून. या दृष्टिकोनातून आम्ही 7 ते 12 जोपर्यंत आपला रोजचा प्रोग्राम डिलेला राहायचा, डिली आपल्याला 10 गावं असतील 15 गावं असतील तेवढी गावं फिरावत लागायची. आणि 2 दिवसापूर्वी झोप कंट्रोल नाही झाली. गॅलरीत उभा होतो सकाळी 5:00 त्यावेळेस माझा तोल गेला. आज विरोधक त्याचं भांडवल करून प्रचारात वापरतात. पण मित्रांनो, या निवडणुकीत काम करत असताना 365 दिवस विलास भुमरे या मतदारसंघामध्ये काम करत असतो आणि या मतदारसंघातील जनतेला माहिती आहे विलास भुमरे काय काम करतात, दिवसभर काय शेड्यूल असतो. निवडणूक आली म्हणून आपण जनतेत नाही तर आपण 365 दिवस हे जनतेत असतो. बापू, आपण जर पाहिलं तर निवडणुकीच्या तोंडावर हा अपघात झालेला आहे. खरं तर आपण 24 तास जनतेमध्ये असतात, मात्र निवडणुकीच्या तोंडावर तुम्ही 4 भिंतीमध्ये आहे, तुमच्यावर उपचार सुरू आहेत. काय वाटतं मध्ये सध्या परिस्थिती कशी आहे एकंदरीतच? हा अपघात झाल्यानंतर माझे कार्यकर्ते असतील, माझे मित्रपरिवार असतील, पदाधिकारी असतील, सर्वांनी मीच विलास भुमरे समजून आज मतदारसंघामध्ये काम करतात. त्याबरोबर आमच्या महायुतीचे देखील घटक पक्ष भारतीय जनता पार्टी असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, रिपाय असेल, मित्रपक्ष असतील, सर्वच कार्यकर्ते पदाधिकारी आज मीच विलास भुमरे समजून प्रत्येक गावात स्वतः काम करतात. दुसरीकडे जर पाहिलं तर आपला अपघात झाला, मात्र आता तुमच्या विरोधकांना ही कुठेतरी संधी चालून आलेली आहे. ते आता तुमच्यावर टीका करत आहेत की सहानुभूती घेण्याचा प्रयत्न जो आहे तो विलासबापू भुमरे आणि संदीपान भुमरे करत असल्याचा आरोप सध्या विरोधकांकडून होताना आपल्याला पाहायला मिळतोय. विलास भुमरे कधी सहानुभूती घेत नसतो. विलास भुमरे हा 24 तास 365 दिवस जनतेत असतो. जनसेवा हीच विलास भुमरेची कार्यपद्धती. पण आता ही दुर्दैवी घटना आहे. दुर्दैवी घटनेला तुम्ही रोखू शकत नाही, मी रोखू शकत नाही. आणि माझा शेड्यूल ठरलेला होता. मी सकाळी 8 वाजता सभा होती माझी आणि त्याचा दिवसभराचा प्रोग्राम मी दिला होता. 20 तारखेपर्यंत माझा शेड्यूल तयार होता. पण ती आता दुर्दैवी घटना झाली आणि विरोधक त्याचं भांडवल करत असेल हे राजकारणात कितपत योग्य आहे हे जनतेनं समजून घेतलं पाहिजे. दुसरा महत्त्वाचा आपण जर मुद्दा बघितला तर लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्या वडिलांसाठी आपण प्रचार केला होता. रात्रंदिवस आपण नियोजन करत होता, प्री प्लॅनिंग केलेली होती. आपण मायक्रो लेवलला जाऊन आपण प्लॅनिंग करत होता. आता सध्या संदीपान भुमरे यांच्यावर जी आहे ती जबाबदारी वाढलेली आहेत. लोकसभेला मुलगा बापासाठी उभा राहिलेला होता, मात्र आता वडील जे आहे तो मुलासाठी खंबीरपणे उभा आहे. आपल्याला हे पैठणमध्ये पाहायला मिळतंय. विलास भुमरे आतापर्यंत वडिलांच्या पाठीमागे कॅम्पेनिंग करायचा, सर्व प्रचार यंत्रणा सांभाळून घ्यायचा. पण ह्या निवडणुकीत मी स्वतः उमेदवार आहे आणि ज्यावेळेस घटना झाली त्यावेळेस मग भुमरे साहेबांनी स्वतः मी जे प्रोग्राम दिले होते ते स्वतः त्या ठिकाणी उपस्थित राहून ती सभा घेऊ लागली. बरं, दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपले सर्व कार्यकर्ते पदाधिकारी आता हे सर्व एकजूट अजून झालेले आहेत. सर्वांनी त्यांचे मतभेद सोडून तुमचा प्रचार करत आहेत आणि स्वतः ते सांगत आहेत की आता बापू आम्ही स्वतः झालेलो आहेत, आम्ही स्वतः बापूंचा प्रचार करणार आहोत आणि बापूंना विजय करणार आहेत. हा विश्वास कुठेतरी निर्माण झालेला आहे, कुठेतरी स्वतः प्रत्येक तुमचे कार्यकर्ते हे उमेदवार झालेले आहेत. या मतदारसंघामध्ये काम करत असताना मी
राजकीय पुढारी किंवा नेता म्हणून काम नाही केलं. पैठण विधानसभा क्षेत्र हे माझं परिवार, माझं कुटुंब, आणि कुठलाही नागरिकाला वडीलधारी मंडळी असून द्या, तरुण बांधव असून द्या, माता भगिनी असून द्या, आपण सर्वांचे कामं कुठल्या व्यक्तीने काम सांगितलं ते काम माझं स्वतःचं काम म्हणून समजून मी ते काम करत असतो. कारण की मतदारसंघामध्ये माझा मुलगा असेल, दोन्ही मुलं असेल, मी त्यांच्या शाळेच्या मीटिंगला कधी गेलो नाही, पण त्या ठिकाणी माझ्या कार्यकर्त्याचं काही सुख असेल, दुःख असेल, लग्न असेल, उद्घाटन असेल त्याचं कुठलं, किंवा त्याचं काही कार्यक्रम असेल, किंवा त्यांनी काही काम सांगितलं असेल, तुम्हाला इथे यावंच लागेल, तर मी माझ्या कुटुंबातला कार्यक्रम सोडून त्या ठिकाणी जनतेच्या कार्यक्रमात जाऊ होतो. बापू, आपण जर पाहिलं तर 2 दिवसांवर मतदान आलेलं आहेत, मतदान होणार आहेत. विलासबापू भुमरेंना सध्या डॉक्टरांनी काय सांगितलेलं आहे आणि ते मतदान करणार आहेत का? माझ्या पायाच्या ठिकाणी 2 ठिकाणी फ्रॅक्चर आहे आणि हाताच्या 2 ठिकाणी फ्रॅक्चर आहे. आत्ताशी 2 ठिकाणी ऑपरेट केलेले, अजून 2 ठिकाणी बाकी आहे. आता उद्या कळ डॉक्टर काय बोलते काय नाही, पण मतदानाला शक्यतो मी येऊ शकत नाही. आता जनतेनेच ही निवडणूक त्यांची निवडणूक म्हणून समजून त्यांनी 20 तारखेला मतदान करून घ्यायचं. नक्कीच बापू, तुम्ही स्वतःची काळजी घ्या. आपल्यासोबत होते विलासबापू भुमरे. सध्या त्यांच्यावर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गॅलक्सी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत आणि त्यांनी पैठणच्या सर्व जनतेला आवाहन केलेलं आहे की 20 तारखेला मोठ्या प्रमाणामध्ये मतदान करा आणि 23 तारखेला विजय आपलाच असल्याचा विश्वास देखील त्यांनी यावेळेस व्यक्त केलेला आहे. कॅमेरामन किरण साखळे सोबत मी निर्घोष त्रिभुवन, NRT न्यूज, छत्रपती संभाजीनगर.